राज्याच्या राजकारणात सध्या बरीच मोठी उलथापालथ सुरू आहे. एकीकडे एकनाथ शिंदे जाणार आणि त्यांच्या जागी अजित पवार येणार अशी मोठी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. तर आता याला कारण तसंच आहे की येत्या काही दिवसात सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाचा येणारा निकाल. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुरू असलेली सुनावणी तब्बल 9 महिन्यांनंतर पूर्ण झाली, मात्र न्यायालयाने यावरचा निकाल राखून ठेवलाय. आता ही सुनावणी पूर्ण होऊन सुद्धा 4 आठवडे उलटून गेलेत आणि आता सत्ता संघर्षावरील निकालपत्राचं काम सुरू असून येणाऱ्या 15 ते 20 मे पर्यंत कोर्टाचा निकाल लागू शकतो असंही सांगण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या प्रतीक्षेत एकीकडे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडलाय, तर दुसरीकडे विरोधकांकडून येत्या 8 दिवसात हे सरकार कोसळल असं सातत्यानं बोललं जातंय. सुप्रीम कोर्टाचा येणारा हा निकाल राज्याच्या राजकारणाची आगामी दिशा ठरवणारा असेल. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि त्यानंतर स्थापन केलेलं सरकार हे प्रकरण पुढे सुप्रीम कोर्टात गेलं, तर या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात 5 याचिका दाखल झाल्या. यामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, शिवसेना कुणाची तर राज्यपालांची बहुमत चाचणी बोलवण्याची भूमिका या मुद्द्यांवर मागच्या 9 महिन्यांपासून ठाकरे गट, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद झाले. तर सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु संघवी यांनी आपली बाजू मांडली, तर शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना ॲडव्होकेट महेश जेठमलानी, हरीश साळवे आणि नीरज किशन कौल यांनी आपली बाजू मांडली, तर राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर पार पडली असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी नरसिंह यांचा समावेश आहे. तर या 5 न्यायमूर्तींपैकी न्यायमूर्ती एम आर शहा हे त्या 15 मेला सेवानिवृत्त होणार आहेत, त्यामुळे 15 मेपूर्वीच या सुनावणीवर सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो असं सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या 5 याचिकांपैकी सुप्रीम कोर्टाने खरी शिवसेना ही कुणाची हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे पाठवला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला सोपवल्याचा निर्णय दिला. मात्र आता राहिलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं त्याबाबतच्या काही शक्यता वर्तवल्या जात आहेत. तर काय असतील या शक्यता ते आपण थोडक्यात पाहूयात. आता या 4 शक्यतांपैकी पहिली शक्यता अशी की 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला जाऊ शकतो, कारण घटनेनुसार आमदारांना अपात्र ठरवणं हा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे आणि त्यात कोर्ट हस्तक्षेप करेल असं वाटत नाही. मात्र आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय हा सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार की तेव्हा विधानसभा अध्यक्ष नसताना अध्यक्षांचं कामकाज पाहणारे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ घेणार यावर देखील कोर्टाला निर्णय द्यावा लागेल. कोर्टाच्या निर्णयानुसार अध्यक्षांना हा निर्णय घेण्यासाठी कोर्ट काही ठराविक वेळेची मुदत देऊ शकतं. आता जाणकारांच्या मते आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यासाठी 60 ते 90 दिवसांचा कालावधी दिला जाऊ शकतो. पण जर आता विधानसभा अध्यक्षांनी या 16 आमदारांना अपात्र ठरवलंच नाही तर या निर्णयाविरोधात ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात याला आव्हान देऊ शकतं. ही झाली पहिली शक्यता. आता दुसरी शक्यता काय, तर 16 आमदारांचं निलंबन हे डायरेक्ट म्हणजेच थेट सुप्रीम कोर्टही करू शकतं. आता कसं ते पहा. आता या प्रकरणात दुसरी शक्यता अशी वर्तवली जाते की खुद्द सुप्रीम कोर्ट या 16 आमदारांचं निलंबन करू शकतं, कारण घटनेच्या 10व्या परिशिष्टाचं उल्लंघन या 16 आमदारांनी केलंय असं जर सुप्रीम कोर्टाला वाटलं तर हा मुद्दा थेट विधानसभा अध्यक्षांकडे न पाठवता सुप्रीम कोर्ट हे आमदारांचं निलंबन करू शकतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जर आमदारांना निलंबित केलं तर शिंदे सरकार कोसळून नवीन सरकार येऊ शकतं. आता त्यामागचं कारण असं की या 16 आमदारांमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा समावेश आहे. तर मुख्यमंत्र्यांना निलंबित केलं तर त्यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. मात्र सरकार हे भाजप आणि सेना युतीचंच राहील, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी लागेल. आता या निकालाबद्दलची तिसरी शक्यता अशी आहे की सुप्रीम कोर्टाचा स्टेटस को. सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू असताना सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्यामुळे अनेक चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. त्यावरून आणखीन एक शक्यता अशी वर्तवली जाते की कोर्टात सुनावणी चालू असताना
राज्यपालांनी बहुमत चाचणी करायला सांगून सरकार पाडलं असा अर्थ होतो का, असा प्रश्न सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला होता. तर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला सांगितलं होतं. आता जर कोर्टाने ठरवलं तर कोर्ट हा स्टेटस को आणू शकतो. आता स्टेटस को म्हणजे नक्की काय, तर स्टेटस को म्हणजे परिस्थिती पुन्हा जैसे थे होऊ शकते. यामुळे 28 जून नंतरच्या सगळ्याच घडामोडी अवैध ठरवल्या जाऊ शकतात, त्यामुळे उद्धव ठाकरे हे पुन्हा सीएम होऊ शकतात. आता या प्रकरणातील चौथी शक्यता म्हणजे कदाचित सुप्रीम कोर्ट हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे पाठवू शकतं. सध्या ज्या घटनापीठासमोर सुनावणी झाली त्यात 5 सदस्य होते. आता कदाचित पुढे 7 किंवा 9 किंवा त्यापेक्षा मोठ्या घटनापीठाकडे हे प्रकरण जाऊ शकतं. तर या होत्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या 4 शक्यता. तुम्हाला याबद्दल काय वाटतं की यापेक्षा आणखीन काही वेगळं होऊ शकतं का, आणखीन काही वेगळं घडू शकतं का, ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. यांसारख्या नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका.